हैप्पी बर्थडे मिठी. थैंक यू पापा. वेलकम और वेलकम बैक टू माय चैनल. मी आहे डॉक्टर संचाली. माझा यूट्यूब चैनल वर तुम्हा सगळ्यांचं खूप छान स्वागत आहे. सकाळची काही क्लिप्स बघून तुम्ही बघितलंच असेल की आम्ही मम्मीकडे आलेले आहे. आज मिठीचा बर्थडे आहे. मिठी म्हणजे ज्यांना माहीत नसेल म्हणजे माझ्या भावाची मुलगी आहे ती, पण ती माझ्यासाठी खूप 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 जास्त स्पेशल आहे. खूप जास्त स्पेशल आहे. खूप लहानपणापासून आम्ही तिला बघत आलो आहे आणि खूपच म्हणजे तिचं पण एवढं माझ्याविषयी असतं की आत्या येणार आहे, फुपी म्हणते ती मला, तर फुपी येणार आहे. आणि मागच्या वेळेस ती जाताना एवढी रडली होती तर तिला पण फार वाटतं की मी येते. आम्ही दोघांच्या थोड्या म्हणजे आम्ही खेळतो, हसतो, तिच्यासोबत मी नाचते वगैरे, त्याच्यामुळे तिला फार चांगलं वाटतं. आणि खूप 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 लाडाची आहे ती माझ्या. आणि विशेष म्हणजे मला फक्त तिच्याशी एकच राग आहे की माझे पप्पा माझ्यापेक्षा जास्त तिला लाड करायला लागले. छोकचं पाठ. पप्पा म्हणतात की ती तिच्या जागी, तू तिच्या तुझ्या जागी. सो असं आहे. आज तिचा बड्डे आहे. सो मी आम्ही झालेलो आहे फ्रेश. आता मी आणि पतिदेव सोबत आलेलो आहोत. पतिदेवला मी का आणलं आहे कारण मम्मी म्हणजे मी एकटी आल्यावर तेवढी माझी पाहुणचार होत नाही, पण पतिदेव आल्यावर मम्मी काय करू काय नाही असं होऊन जाते. त्याचाच मी आता डेमो तुम्हाला थोड्या वेळात देते. सो आता आम्ही जातो खाली, फ्रेश होतो. संध्याकाळी तिचा बड्डे होईल. जसं काही होईल तसं मी थोडं बहुत व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल, पण जास्तीत जास्त सगळ्यांसोबत खेळणं, ओम वगैरे हे मला जास्त करावं वाटेल. तर बघू जसं होईल तसं. आता आपण खाली जाऊ आणि जेवण करू. काय आहे ते सांग बरं. काय काय आहे, काय काय आहे सांग बरं ते. हे पतिदेवला फुपाला सोबत आणण्याचा परिणाम श्रीखंड. श्रीखंड पप्पासाठी आम्ही आणलं होतं. पप्पाला आम्रखंड आवडते म्हणून वरण, कढी, भाजी, हे काय खव्याची पोळी फुपाला खूप आवडते आणि ही पोळी छान छान. आणि मराठी सिनेमा वेडचं गाणं तर तुम्हाला माहितीही असेल. ह्याच वेडे गाणाचं वेड मिठी आणि ओमला पण लागलंय. मला ओम बोलवतोय डान्स करायला. मिठी डान्स करत आहे आणि आमची संध्याकाळची तयारी सुरू झालेली आहे मिठीच्या बर्थडेची. बलून्स वगैरे फुगवणं, ती पण स्वतःच्या बर्थडेची तयारी करत होती छान. इथे आम्ही एवढे बलून्स फुगवून ठेवलेले होते. काही बलून्स अजून फुगवले होते आणि काही आम्ही ऑलरेडी फोडून टाकले होते. काही ओमने अजून फोडून टाकले होते. त्यामुळे असा सगळा प्रकार करत करत आम्ही बलून्स फुगव, त्यानंतर बलून्स कुठे कुठे लावायचे ह्यात सगळी तयारी चालू होती. सगळे तयारीच्या मागे लागले होते कारण मिठी आमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहे. त्याच्यामुळे आम्ही तिच्यासाठी सगळे खूप तयारी करतो आणि मिठीलाही याबाबत खूप आवड आहे तर ती पण आम्हाला मदत करत होती. आणि तिचे फुपी फुपा म्हणजे मी आणि जगदीश आम्ही दोघंही तिच्या बड्डेची तयारी करत होतो. आम्ही टेबल स्वच्छ सगळं पुसून काढलं कारण त्या टेबलवर सहसा काही काम नाही आहे. आणि हे म्हणजे ओम काहीतरी खात आहे तिथे आणि मी फुगे लावत होती. सगळी तयारी करत होती कारण आमची पण तयारी बाकी होती. त्यानंतर मिठीचे काही मित्रमंडळी इथे बसलेले आहेत. काही मैत्रिणी, छोटे छोटे मित्र, मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. सगळेजण छान बसले होते बर्थडे मिठी पण त्यासोबत खाली ती पण मिठी सोबत. त्यालाही थोडं स्पेशल फील होतं. त्यानंतर इथे आम्ही तयारी केलेली आहे. आमचा बर्थडे नाही आहे, हे फक्त बसलेले आहेत तिथे. मिठीचा बर्थडे आहे आमचा. आणि त्यानंतर ह्या लोकांचा डान्स वगैरे थोडा सुरू झाला, थोडं मोठं खाणं शकणं. त्यानंतर ओमचा डान्स सुरू झाला, फार आवडतं त्याला. आणि मिठीच्या आजोबांनी आवर्जून हा स्पेशल केक आणला होता जो तिला खूप आवडतो. केक तिलाही माझ्यासारखा खूप आवडतो. तिच्या मम्मीने हे दिवे तयार केलेले होते तिला ओवाळण्यासाठी. तिची जेवढी एज आहे समथिंग तसं करतात ते. आणि हा जो मागचा बोर्ड आहे तो मी आणलेला आहे मिठीला खूप लहानपणापूर्वीचा, ज्यावर आमच्या सगळ्यांचे फोटो आहेत. म्हणजे माझे, जगदीश, तिच्या मम्मपप्पाचे आणि तिच्या आजी आजोबाचे. तिचे आजोबा ओमला वर ठेवत होते म्हणजे दोघांचं एकंदरीत ओवाळणं होतं. पण साहेब काही वर बसायला तयार नव्हते. त्याला फार खाली उतरायची घाई होती. कशासाठी वर बसवायचं हे त्याला कळत नव्हतं. आणि आमचं असंच सेलिब्रेशन सुरू झालं. म्हणजे मिठीला ओवाळणं, त्याच्या आजी आजोबांचं वगैरे हे असं सुरू झालं. टीका लावणं, तिला ब्लेसिंग्स देणं.
सेकंड थैंक यू म्हणजे सेकंड बसेगो मामा समुद्र को मामा समुद्र को रे समुद्र को अरे समुद्र को ते तुमचं काय हां मी कुठे चाललो फुपाला रेल्वे स्टेशनला ड्रॉप करायला खूप दूर चालले ना फुपा हो ना ए दरवाजा लावून कुठे चालले हो मला काय करू फुपाला रेल्वे स्टेशनला ड्रॉप करायला बस मिठीची मैत्रीण बनली हॅलो हॅलो बॅक टू द ब्लॉग आता वर चालून आली मी म्हटलं या व्हिडिओचा एंडिंग घ्यावा काल असा झाला मिठीचा बर्थडे भयंकर चुचू 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 चालू होतं सगळ्या मुलांचं तिचं असतं बर्थडेचा क्रेज लहानपणी सगळ्यांनाच असतो आय गेस तुम्हाला पण असेल मला तर होताच आताही आहे मी तर आताही सेलिब्रेट करते आवडतं छोट्या छोट्या गोष्टी करायला नंतर आम्ही फटाके फोडले मग मी काही शूट नाही करू शकले नंतर जेवलो वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर तुम्ही आज सकाळी बघितलं जगदीशचा मित्र इथे जवळच राहतो त्याला मी पूर्वकल्पना दिली होती म्हणजे जगदीशनी आणि मलाही खरं तर जायचं होतं त्यांच्याकडे कारण मी असं ऐकलं आहे की आय गेस स्वाती आणि रीती माझा व्हिडिओ बघत आहे हा तर तुम्ही माझे व्हिडिओ बघता तुम्हा लोकांना आवडतं म्हणून मलाही भेटायचं होतं त्यांना पण मी आलेच मम्मीकडे दोन दिवस त्यातला एखाद दिवस तिकडे टाकायचा मग नाही नंतर कधी जेव्हा जास्त दिवसाचा प्लॅन असेल तेव्हा आपण नक्कीच भेटू तर म्हणून मी नाही गेली जगदीश जस्ट बिकॉज ते व्लॉग नाही करत म्हणून ते दाखवत नाही पण त्यांचं पण खूप भेटणं वगैरे राहतं मित्रांसोबत वगैरे त्याच्यामुळे त्यांनाही थोडंसं मित्रांसोबत आयुष्य वगैरे करत आहे तोपर्यंत आपण मम्मीकडे थांबूत तर हा व्लॉग असा होता छान मजा आली मिठीच्या बर्थडेमध्ये आणि आता निघायचा दिवस आहे म्हणजे आज नाही उद्या निघू पप्पाचा वाढदिवस आणि होळी असा एकाच दिवशी आहे त्यामुळे होप सो उद्या काहीतरी शूट करू शकेल माहीत नाही तर हा आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ